दिवाळी संपली की मुंबईला वेध टाकतात लागतात ते विविध महोत्सवांचे. सध्या वरळी सीफेस्ट इथे कोळी महोत्सव सुरू आहे. चला आपणही एक फेरपटका मारूयात या महोत्सवाचा. खेकड्याचं भरलेलं झणझणीत तिकलं, झिंगा फ्राय, गाबोळी, शिंपल्या, बोंबील फ्राय, सुरमई, हलवा रावसाचं मसालेदार कालवण आणि तांदळाची गरमागरम भाकरी असा फक्कड बेत सध्या खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवतोय. निमित्त आहे वरळी सीफेसवर सुरू असणाऱ्या कोळी खाद्य महोत्सवाचं. सध्या मेट्रो सिटीत मुंबईचा जुना चेहरा हरवून गेलाय, मात्र कोळीवाड्यात मुंबईचे मूळ रहिवाशी अर्थात कोळी बांधव अजूनही तग धरून आहेत. फास्ट फूडच्या जमान्यात आजही त्यांनी त्यांची खाद्य संस्कृती आणि परंपरा जपली आहे आणि त्यांच्या याच संस्कृतीची ओळख या महोत्सवात पावलोपावली दिसून येते. मुंबईमधील जेवढे कोळीवाडे आहेत त्या कोळीवाड्यातील प्रत्येक कोळी बांधव या ठिकाणी येतात आणि आपली कलाकुजे दाखवतात आणि खाद्य रसिकांना आस्वाद देण्यासाठी प्रत्येक कोळी महिला या ठिकाणी येतात. वरळी सागरी कोळी महोत्सव समितीतर्फे कोळी महिलांना रोजगार उपलब्ध करण्याचं आम्ही एक माध्यम उपलब्ध केलं आहे. वर्सोवा, माहूल, ट्रॉम्बे, वरळी, जुहू अशा विविध भागांमधील कोळी बांधव या महोत्सवात सहभागी झालेत. ताज्या मासळीचा खमंग वास प्रत्येक मुंबईकराला इथे खेचून आणतोय आणि इथे आलेला प्रत्येक जण तृप्त होऊनच बाहेर पडतोय. पारंपरिक जे सी फूड आहे, कोळी लोकांची जी टेस्ट आहे ते इथेच खायला मिळते, त्यामुळे मी इकडे या सी फूडचा आस्वाद घेण्यासाठी आलेली आहे. आम्ही आवर्जून ह्या कोळ्यांनी केलेल्या स्वतः बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला आम्ही येत असतो. इथे पार्सलही घेऊन जातो, इथे खातोही आणि खरोखर इथे चविष्ट असे पदार्थ आम्हाला खायला मिळतात. अगदी अप्रतिम चव, वेगवेगळ्या डिशेस, हे सगळे जे आपल्याला बाकीच्या फूड फेस्टिवल्समध्ये दिसता किंवा खाता सुद्धा येत नाही त्याची चव आपल्याला इकडे घेता येते. या महोत्सवाच्या निमित्तानं ही मराठमोळी खाद्य संस्कृती प्रत्येक मुंबईकरांपर्यंत पोहोचलीय, तेव्हा तुम्हीही चमचमीत मासळीची चव चाखण्यासाठी या महोत्सवाला जरूर भेट द्या. देवेंद्र कोल्हटकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.